अतिवृष्टीग्रस्ताने पूरग्रस्त शेतकरी जे नियमित कर्ज भरतात त्यांना काही अटीमुळे 50,000 रुपये प्रोत्साहनात्मक अनुदान मिळत नव्हतं, त्या अटी शिथिल करून आता या सर्व शेतकऱ्यांना 50,000 रुपये मिळतील असं ट्विट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे। वास्तविक पाहता ह्या अटी आधीच्या सरकारनं शिथिल केलेल्या होत्या। 28 जूनच्या कॅबिनेटमध्ये तो निर्णय झालेला होता आणि या निर्णयालाच शिंदे सरकारनं स्थगिती दिलेली आहे आणि त्यामुळेच 1 जुलैपासून शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा होऊ शकलेले नाहीत। तेव्हा मुख्यमंत्री महोदय, आधीच्या मुख्यमंत्र्यांचा आम्हाला अनुभव आहे, त्यांनी गेल्या वर्षी पूरग्रस्त शेतकऱ्यांना आधीच्या सरकारपेक्षाही भरीव मदत दिली जाईल असं ट्विट केलं, पण प्रत्यक्षामध्ये आम्हाला मिळाले गुंठ्याला फक्त 135 रुपये, ते सुद्धा अजून काही लोकांना मिळालेले नाही। तेव्हा आम्ही ट्विटवर विश्वास ठेवणार नाही। आज संध्याकाळपर्यंत शासन निर्णय करा आणि किती तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग होणार ही तारीख जाहीर करा। मोर्चा काढायची आम्हाला काय हौस नाही। उद्याच्या मोर्चामध्ये तुमच्या अभिनंदनाचा ठराव करतो जर तुम्ही आज शासन निर्णय केला तर।